चंद्रपूर शहरातील गांधी चौक परिसरात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिति प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 25 जून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला गेला। याच दिवशी म्हणजेच 25 जून 1975ला देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती। याच घटनेचा निषेध भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे करण्यात आला। फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच, स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्रता बोलण्यावरची बंदी आणि आजच्या काळामध्ये समजा इंटरनेटवर बंदी झाली, बोलण्याची आपल्याला कोणी संधी दिली नाही, तर अशा परिस्थितीमध्ये विचार करू शकता की एक मिनिट आपण राहू शकत नाही। पण अशा प्रकारचे सर्व घटना आपल्या या भारत देशामध्ये झालेल्या आहे आणि तो दिवस म्हणजे 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत या भारत देशाने अनुभवलेला आहे। या निमित्ताने सांगू इच्छितो की प्रधानमंत्री इंदिराजी गांधी जेव्हा या ठिकाणी होत्या त्यांनी आपलं जे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात झालं होतं अलाहाबाद हायकोर्टाच्या माध्यमातून, ते लोकसभा सदस्यत्व आपलं साबित राखण्यासाठी या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणीबाणीची व्यवस्था घोषित केली होती आणि त्यामुळे काँग्रेस सरकार तर वाचलं तेव्हापुरतं, परंतु जी लोकशाहीमध्ये जो काळा डाग निर्माण झाला होता, तो काळा दिवस झाला होता, तो काळा दिवस आजही आपण आठवण करतो आणि म्हणूनच पुढे जात असताना विचार करताना ही लोकशाही वाचवण्यासाठी देखील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तेव्हा जनसंघाच्या माध्यमातून खूप काम केलं आणि लोकशाही वाचवण्यासाठी काम केलं।